नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन सक्सेस या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आज आपण महाराष्ट्रातील समाज सुधारकामधील इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याबद्दल फुल डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहे. तसेच हा टॉपिक तुम्हाला MPSC मेन्स, MPSC प्रिलियम्स व पोलीस भरती यासाठी खूप इम्पॉर्टंट पडू शकतो. तरी तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा, चला स्टार्ट करूया. दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा जन्म 9 मे 1814 रोजी मुंबई येथे झाला होता. त्यांचे मूळ गाव ठाणे जिल्ह्यातील वसईजवळील तरखड हे होते. तरखडकरांचे इंग्रजी शिक्षण बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या शाळेत पार पडले. तुम्हाला MPSC प्रिलिममध्ये असे क्वेश्चन विचारण्यात येऊ शकतात सेंटेन्स लाईनमध्ये, म्हणजे असं ऑप्शन देऊन देणार तुम्हाला, तरखडकरांचे शिक्षण हे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये झाले व बाकी मग अजून हे राहणार त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखतात म्हणून. तरी तुम्हाला हे विधान बरोबर आहे का चूक आहे हे असे क्वेश्चन विचारण्यात येते, तरी तुम्ही पॉईंट लक्षात ठेवजा. महत्त्वाचे म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी शिक्षण सुरू असतानाच मराठी भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिले होते, हे लक्षात ठेवजा तुम्ही. त्यांचे शिक्षण सुरू असतानाच त्यांनी मराठी भाषेचे व्याकरण हे पुस्तक त्यांनी लिहिले होते. प्रार्थना समाजाचे संस्थापक आत्माराम पांडुरंग हे दादोबा पांडुरंगाचे मोठे बंधू होते. माझा तुम्हाला हा क्वेश्चन आहे का, प्रार्थना समाजाची स्थापना ही कधी झाली होती हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करजा. त्याचे संस्थापक आत्मरंग पांडुरंग हे आपले दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे मोठे बंधू होते. प्रार्थना समाजाची मुखपत्र हे सुबोध पत्रिका हे होते, हे पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवजा. 1837 नोकरीसाठी माळवा येथील जावरा संस्थानाचे नवाब यांचे इंग्रजी शिक्षक म्हणून त्यांनी काम केले होते. या दरम्यान त्यांनी पारशी भाषेचा अभ्यास केला होता. समोर बघू, 1844 तरखडांनी सुरत येथे मानवधर्म सभा याची स्थापना केली होती, तुम्ही पॉईंट लक्षात ठेवू जा. त्यांनी 1844 सुरत येथे मानवधर्म सभा स्थापन केली होती व 1848 ज्ञान प्रसारक सभा या सभाची ती स्थापना त्यांनी केली होती. 1848 ज्ञान प्रसारक सभा, हे पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू जा. 1858 उठावाच्या वेळी नोकरीच्या निमित्ताने अहमदनगर येथे असताना तरखडकरांनी तेथील भिल्ल जातीच्या लोकांचे बंड मोडून काढले होते. तुम्हाला माहीत आहे आपला 1857 उठाव झाला होता, त्यावेळी दादोबा पांडुरंग तरखडांनी अहमदनगर येथे असताना भिल्ल या जातीचा उठाव मोडून काढला होता. या कामगारीबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना राव बहादूर ही पदवी दिली होती, तुम्ही हे पण लक्षात ठेवा. हे सेंटेन्समध्ये विचारण्यात येऊ शकतात तुम्हाला, दादोबा पांडुरंग तरखडकर यांना राव बहादूर पदवी देण्यात आली होती व नाही, तर विधान बरोबर आहे का चूक हे तुम्हाला विचारण्यात येऊ शकतात, तरी हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवजा. तरखडकरांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते. तुम्हाला हा मराठी व्याकरणमध्ये पण क्वेश्चन आलेला आहे खूप वेळा, हे पण पॉईंट लक्षात ठेवजा. तर विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखले जाते, हे पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवजा, हे मराठी व्याकरणमध्ये क्वेश्चन येतातच. समोर बघूया आपण, मोरोपंतच्या केकावली या ग्रंथावर टीका करण्याकरिता तरखडकरांना लिहिलेल्या यशोदा पांडुरंगी हा ग्रंथ म्हणजे त्यांच्या मराठी समीक्षेची सुरुवात होय, हे तुम्ही पण एकदम लक्षात ठेवजा. हा क्वेश्चन खूप वेळा विचारण्यात आला आहे का, मोरोपंतच्या केकावली कोणत्या ग्रंथावर टीका केली होती, तर केकावली या ग्रंथावर टीका करण्याकरिता तरखडकरांनी लिहिलेला यशोदा पांडुरंगी हा ग्रंथ म्हणजे त्यांच्या मराठी समीक्षेची सुरुवात होय, हे लक्षात ठेवजा तुम्ही. त्यांचे आत्मचरित्र बघा तुम्ही, हे चरित्र व आत्मचरित्र हे त्यांचे आत्मचरित्र होते व हे त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे 1947 प्रकाशित झाले होते. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे कारण हा त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला होता. 22 जून 1844 रोजी त्यांनी मानवधर्म सभा स्थापन केली. तसेच 1849 परमहंस सभाची स्थापना केली होती, हे लक्षात ठेवजा. त्यांनी 1849 परमहंस सभाची स्थापना केली होती. 1848 मुंबई येथील एल्फिस्टन कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी ज्ञान प्रसारक सभा स्थापन करून त्यांचे अध्यक्षपद दादोबांना दिले होते. तसेच मराठी भाषेतील पहिली कादंबरी, तुम्हाला हे एकदम फेमस माहीतच असेल सगळ्यांना, त्यांची पहिली कादंबरी यमुना पर्यटन ही बाबा पद्मजी यांनी लिहिली होती. या कादंबरीमध्ये दादोबांनी पुनर्विवाह विषयक संस्कृत लेख त्यांनी लिहिला होता, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही पण लक्षात ठेवजा. आता त्यांचे काही आपण इम्पॉर्टंट ग्रंथ संपदा बघू, तर तुम्ही इथं बघू शकता
त्यांची इम्पॉर्टंट ग्रंथसंपदा, मराठी भाषेचे व्याकरण, मराठी नकाशाचे पुस्तक व मराठी लघुव्याकरण व यशोदा पांडुरंगी हे चार पॉईंट तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे, हे तर तुम्ही लक्षातच ठेवजा का मराठी भाषेचे व्याकरण, मराठी नकाशाचे पुस्तक, यशोदा पांडुरंगी व मराठी लघुव्याकरण हे त्यांचे खूप इम्पॉर्टंट ग्रंथसंपदा आहे. तसेच बाकी पण बघू शकता तुम्ही, विद्येचा लाभ, लाभविषयी, शिशिबोध, धर्मविवेचन, परमहंसी ब्राह्मण धर्म, तर हे त्यांचे काही इम्पॉर्टंट ग्रंथसंपदा होते. इथे आज आपण दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची पूर्ण जीवनरचना बघितली. तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला असेल हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करजा, व व्हिडिओ चांगला वाटला असेल तर याला खूप लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करजा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. इन्जॉय. जय हिंद.